मला खरोखर त्याचा आनंद आहे. आज स्मशानभूमी बघण्याकरता आम्ही गेलो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची स्मशानभूमी त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. खरं म्हणजे स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला थोडी भीतीच वाटते. याचं कारण असं आहे की मी नागपूरमध्ये महापौर असताना एका स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गेलो. आमच्या तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या सहभागात ती स्मशानभूमी तयार झाली होती. तिथे गेल्यानंतर कोनशिलेचं अनावरण केलं. मग ते म्हणाले बघायला चला, तर तिथे ते आपले लोखंडी बार लावून लाकडं कमी लागतात अशी ती व्यवस्था करण्यात आली होती. मग म्हणाले आता तुम्ही पहिलं लाकूड टाका. मग पहिले लाकूड टाकलं. मग त्यांनी लाकडं रचले. मग कोणीतरी आलो की त्याची भडी ठेवली. तो केंबा भेटला. मग केंबा माझ्या हाती दिला. म्हणाले आम्ही तुम्ही कोणी स्मशानभूमीच्या उद्घाटनाला बोलवलं. भीती मला वाटतं की तुम्ही चांगल्या प्रकारे ते उद्घाटन केलं आणि अशा प्रकारे कुठली वेळ माझ्यावर आणली. याबद्दलही तुमचे आभार मानतो.